नमस्कार मित्रांनो कैलाश टेक्निकल या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हे गव्हर्नमेंटचं फ्री सर्टिफिकेट आहे याला आपण प्लेज सर्टिफिकेट असे म्हणतो तर हे आपण भारताचे नागरिक असल्याचे एक प्रमाणपत्र आहे आपल्याला कोणत्याही शासकीय कामासाठी केव्हाही या प्रमाणपत्राची आवश्यकता पडू शकते म्हणून हे तुमच्याजवळ असणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो हे प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा दोन मिनिटात काढू शकता आणि कसं काढायचे याच्याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसे चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी मित्रांनो या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथे आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दोन ऑप्शन येतील यामध्ये पहिलं ऑप्शन आहे ॲज अ सिटीझन म्हणजेच नागरिक आणि दुसरं ऑप्शन आहे ॲज अ ऑर्गनायझेशन म्हणजे बिझनेस तर यामध्ये ॲज अ सिटीझन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे टॅब ओपन होईल यामध्ये इथे श्री श्रीमती हे निवडायचं आहे त्याच्यापुढे इथे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली इथे मेल फिमेल याच्यावर टिकमार करायचं आहे तसेच इथे क्लिक करून यापैकी एक आय डी प्रूफ द्यायचं आहे त्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड निवडायचं आहे मतदान कार्ड निवडायचं असेल तर वोटर आय डीवर क्लिक करा तर इथे तुम्ही जोही आय डी प्रूफ निवडाल त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजेच पॅन कार्ड निवडलं असेल तर पॅन कार्ड नंबर टाका मतदान कार्ड निवडलं असेल तर मतदान कार्डवर जो नंबर असतो हो तो इथे टाकायचा आहे आणि जर तुम्हाला आय डी प्रूफ म्हणून आधार कार्ड द्यायचा असेल तर यामध्ये इथे ऑदर्सवर क्लिक करून पुढे इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली इथे तुमची जन्मतारीख टाका पुढे इथे तुमचा पिनकोड कोणता आहे तो टाका आणि मित्रांनो पिनकोड टाकल्यानंतर खालीच्या ऑप्शनमध्ये राज्य आणि तुमचा जिल्हा हा ऑटोमॅटिक येईल त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमची ईमेल आय डी टाकायची असेल तर टाकू शकता आणि टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल हे ऑप्शनल आहे तसेच पुढे इथे मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे म्हणून तुमच्याजवळ असलेला एक मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली हे जे ऑप्शन आहे भाषा के चयन के लिए आगे बढे तर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तेव्हा मित्रांनो मी इथे माझी सर्व माहिती अगोदर भरून घेतो आणि त्याच्यानंतर आपण पुढील प्रोसिजरही पाहूया मित्रांनो अशा प्रकारे मी इथे माझी सर्व माहिती भरली आहे आता या टॅबवर क्लिक करूया त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे ऑप्शन येईल प्रतिज्ञा की भाषा चुनी आहे तर यामध्ये इथे क्लिक करून आपली मराठी भाषा निवडायची आहे आणि भाषा निवडल्यानंतर प्रतिज्ञा पढी आहे या टॅबवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे एक प्रतिज्ञा दाखवली जाईल ही प्रतिज्ञा तुम्ही वाचायची आहे तर मित्रांनो वाचून झाल्यावर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे इथे सांगितलं जाईल ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली तर तुम्हाला ही माहिती कोणत्या माध्यमातून मिळाली आहे त्याच्यावर टिकमार करायचं आहे जसे युट्यूबवरून माहिती मिळाली आहे म्हणून तुम्ही इथे सोशियल मीडिया निवडू शकता किंवा डिजिटल मीडिया निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथे टाकून पुन्हा सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं प्रमाणपत्र हे दोन मिनिटात तयार होतं तर हे प्रमाणपत्र तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी हे जे ऑप्शन आहे प्रमाणपत्र डाउनलोड करे या टॅबवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे कुठेही या प्रमाणपत्राची प्रिंट काढून घेऊ शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी अवश्य दाबा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद